महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी सुधा, या बातमीची प्रायोजक आहे श्री गणोबा डेव्हलपर्स। ऊस तोडणीनंतर शेतकरी रब्बी हंगामामध्ये अंतरपीक म्हणून सूर्यफूल, भुईमूग, तीळ अशी खाद्यतेल उत्पन्न होणारी पिके घेतात, पण गेल्या 2-3 वर्षांपासून बियाणांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती आणि उगवण क्षमता कमी झाल्यानं शेतकऱ्यांनी सूर्यफूल पिकांकडे जणू पाठ फिरवली असल्याचं दिसत आहे। त्यामुळे खाद्यतेलाच्या किमतींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी वाढ झाली आहे। प्रामुख्याने सोयाबीन, सूर्यफूल, सरकी, पाम तेलाचा समावेश असून अतिवृष्टी आणि पावसामुळे तेलबियांच्या उत्पादनाला मोठा फटका बसला आहे। याशिवाय कोरोनासारख्या जागतिक महामारीचा फटका या तेल दरवाढीला कारणीभूत आहे। रब्बी हंगामातही होणारी तेलबियांची लागवड शेतकऱ्यांनी बंद केल्यानं यंदा खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले असून गृहिणींचं महिन्याचं बजेट कोलमडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मागील 2-3 वर्षांचा इतिहास पाहता सर्वच शेतकरी खाद्यतेलाच्या पिकांची लागवड सर्वत्र करत होते। ऊसाची तोडणी झाल्यानंतर रब्बी हंगामामध्ये सूर्यफूल हे तेलबियांचे 90 दिवसांमध्ये उत्पन्न देणारे पीक मोठ्या प्रमाणामध्ये घेत होते। मात्र या पिकाच्या काढणीवेळी पक्ष्यांकडून होणारा त्रास आणि महागड्या बियाण्यांची उगवण क्षमताही कमी असल्याने उत्पन्नाची शाश्वती नसल्याने तसेच अवकाळी पाऊस झाल्यास पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये होणारे नुकसान याचा विचार केल्या पीक घेणे तोट्याचे असल्याने शेतकऱ्यांनी सूर्यफूल पिकांकडे पाठ फिरवली होती। गत 2 वर्षांमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्यामुळं उत्पन्नामध्ये घट झाली। एका बाजूला उत्पादनात घट झाल्यानं दर वाढला असला तरी दुसऱ्या बाजूला कोरोनासारखी असलेली महामारी तितकीच कारणीभूत असून कोरोना महामारी येण्यापूर्वी असणाऱ्या वस्तूंचे दर कोरोनाच्या एका लाटेनंतर दीडपट झाल्याचं दिसून येत आहे। त्यानुसार तेलाच्या किमतीमध्ये 50 ते 60 रुपयांची वाढ अवघ्या 4 महिन्यांमध्ये झाल्याचं स्पष्ट झालं आहे। परंतु शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाचे भाव मात्र जैसे थे अथवा कमीच झाल्याचं वास्तव्य आहे। तेलाची फोडणी आणि डोळ्यात पाणी कोरोना काळानंतर परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच गरजू वस्तूंच्या भावामध्ये छुप्या पद्धतीने दरवाढ होत असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडत आहे। पेट्रोल, डिझेल आणि गॅसनंतर आता खाद्यतेलाच्या किमतीही गगनाला भिडल्यानं गृहिणींचे बजेट कोलमडल्याने तेलाची फोडणी देताना डोळ्यात पाणी येत आहे। महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी सागर लोहार, कागल। मी विवा कुंभार, माझं 10 गुंठे शेत, त्यामध्ये सूर्यफूल आंतरपीक म्हणून केलेलं आहे। सध्या तेलाचे दर वाढलेले आहेत, त्यामुळं शेतकऱ्यांनी हे आंतरपीक घ्यावं असं माझं पण मत आहे, कारण ऊसाला मार बसतो। ह्या कारणामुळे बऱ्याच लोकांनी सूर्यफूल केलेलं नाही, तर सूर्यफूल केलं किंवा भुईमूग केलं किंवा सोयाबीन केलं तर आंतरपीक घ्यावं अशी माझी इच्छा आहे। सध्या तेलाचे दर प्रमाणापेक्षा जास्त आहेत, म्हणजे 150 वरती सरासरी आहे, त्यामुळे हे न परवडणारं। पण आपल्या शेतात आपण पिकवलेलं आपल्या घरी जास्त उपयोगी पडेल असं हे सूर्यफूल किंवा शेंगदाणा तेल, सोयाबीन हे असे आंतरपिकं घेतली तर ते शेतकऱ्यांना फायद्याची ठरतील असं माझं मत आहे। आणि त्याशिवाय ऊसातून किंवा लागण याच्यातून घेतलेलं दुय्यम पीक हे ऊसाला तेवढ्या प्रमाणात असं मार देत नाही, तरी ते चांगल्या प्रकारे ऊस हा येतोच, तरी पण आंतरपीक घेतलेलं चांगलं कधीही मला असं वाटतं। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।